पाऊस, श्रावण, श्रावणाचं ऊन या सर्व गोष्टी सवयीच्याच. आणि या ऋतूत दरवर्षी मराठी घरांमध्ये परंपरागत वेगवेगळ्या भाज्यांनी भरलेला डोलारा ही पर्वणीच. पण या श्रावण बागेत काही भाज्या अशाही आहेत ज्या दुर्मिळ असतात. पावसाळ्यात हिरव्यागार शालू नेसलेल्या रानमाथ्यावर तुम्ही कधी फेरफटका मारलाय? तिथे गोल पानांची, नाजूक देखणी आणि वर्षातून एकदाच उगवणारी टाकळ्याची पानं खुणावताना दिसतील. असं म्हणतात, वर्षातून एकदा येणारी ही रानभाजी जो खातो तो सर्व आजारांपासून दूर राहतो. तर श्रावण विषय सदरा, चला मग आपणही बनवूया औषधी गुणधर्म असलेली भाजी, टाकळ्याची भाजी. पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचं विशेष महत्त्व आहे. या भाज्या इतर भाज्यांप्रमाणे आपल्याला वर्षभर मिळत नाहीत, काही महिन्यांपुरताच असतात. पण स्वादिष्ट, रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या असतात, त्यामुळे या भाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. टाकळा ही वनस्पती सिसाल पिनेसी म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. या वनस्पतीला काही भागात तरोटा किंवा तरवटा अशी स्थानिक नावं आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्याच्या कडेने सर्वत्र वाढलेले असतात. टाकळा या वनस्पतीला किंचित उग्र वास असतो. टाकळ्याच्या फक्त कोवळ्या पानांचीच भाजी केली जाते. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्यामुळे शरीरातला वात व कफदोष कमी करण्यासाठी या भाजीची मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. त्याचबरोबर ॲलर्जी, खरूज यांसारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. आणि ही भाजी पचायला देखील खूप हलकी असते. भाजी बनवण्यासाठी या भाजीची कोवळी पानं तोडून घ्यायची आहेत. फक्त भाजीची कोवळी पानं भाजी करत असताना वापरायची आहेत. भाजीचा देठ आपल्याला घ्यायचा नाहीये. टाकळा ही वनस्पती ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात उगवते. कोकणात ही भाजी सर्वत्र सहज आढळते. पहिल्या पावसानंतर ही भाजी जमिनीतून उगवते. टाकळ्याची रोपटी विदभर उंचीची झाली की ही रानभाजी खाण्यास योग्य समजावी. रस्ते व पायवाटेच्या दुतर्फा, मोकळ्या मैदानात किंवा शेतात व जंगलातही ही रानभाजी मुबलक प्रमाणात उगवते. भाजीची कोवळी पानं तोडल्यानंतर ती अशा प्रकारे वरचेवर कापून घ्यायची आहेत. त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी व मीठ ॲड करून 4 शिट्ट्या येईपर्यंत ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. टाकळ्याचे रोपटे साधारण 1 मीटर उंचीपर्यंत उंच वाढते. पावसाळ्याच्या एंडिंगला टाकळ्यास पिवळ्या कलरची फुलं येऊन नंतर प्रत्येक फुलाच्या जागी एक शेंग येते. या शेंगा परिपक्व झाल्यानंतर त्यात तडकल्या जातात व त्यातल्या बिया या सर्वत्र विखुरल्या जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला याच बिया रुजून टाकळ्याची नवीन रोपं तयार होतात. 4 शिट्ट्या घेतल्यानंतर ही भाजी व्यवस्थित शिजली जाते. त्यानंतर या भाजीमधलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे गाळणीवर ही भाजी काढून घेतलेली आहे. त्यानंतर ही भाजी आपण व्यवस्थित पिळून सुद्धा घेणार आहोत. फोडणीसाठी कढईमध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 पाकळ्या लसूण बारीक चिरून घातलेला आहे. लसूण व्यवस्थित फ्राय झाला की यामध्ये एक बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. कांदा व लसूण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाले की यामध्ये हळद, धना पावडर व घरगुती लाल मसाला घालायचा आहे. सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर निथळत ठेवलेली भाजी व्यवस्थित पिळून आपल्याला ॲड करायची आहे. आता भाजीमध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायची आहे. खमंग चवीबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही औषधी गुणधर्म असलेली टाकळ्याची रानभाजी पावसाळ्यात अवश्य खा. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.